नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बिना भाजणीची खुसखुशीत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी, बिना तेलकट तेल न पिणारी अशी ही चकली गव्हाच्या पिठाची आपण बघणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे। या ठिकाणी चकली बघू शकता किती गोल करकरीत काटेदार क्रिस्पी अशी झालेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा झालेली आहे। संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी अशी ही गोल गरगरीत आणि तेल न पिणारी कमी तेलकट होण्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत। आणि या ठिकाणी चकली तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे, गोल क्रिएट झालेला आहे। साच्यामधून गोल गरगरीत पडते, त्याचबरोबर तेलामध्ये कुठेही विरघळत नाही, तर अगदी मस्त अशी चकली झालेली आहे। न वेळवता आपण व्हिडिओला सुरुवात करू, पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक करा। गव्हाची चकली बनवण्यासाठी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। एखादी वाटी किंवा कप मेजरमेंटसाठी घ्यायचं आहे, त्यानेच आपल्याला सर्व मेजर करायचं आहे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ, अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। आता जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही याची क्वांटिटी डबल करू शकता। आता हे छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आणि हे जे पीठ आहे एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला असं बांधून घ्यायचं आहे। कपडा आहे तो कलरफुल नसायला पाहिजे, कारण त्याचा कलर पिठाला लागू शकतो, त्यामुळे पांढरा कपडा असेल तरी चालेल। आता याची गाठ आपल्याला बांधून घ्यायची आहे। गाठ जास्तही टाईट बांधायची नाही, अशा पद्धतीने आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा एखादं असं भांडं घेऊ शकता, त्याच्यामध्ये हे पीठ ठेवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे, त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे। खाली थोडंसं एक ग्लास पाणी ओतलेलं आहे, त्याच्यावरती स्टँड ठेवलेलं आहे आणि ही जी वाटी आहे ते या स्टँडवरती ठेवणार आहे। तुम्ही आपण जे वाफवण्याची चाळण असतो ना त्याच्यावरती सुद्धा वापरू शकता, कढईमध्ये कशामध्ये सुद्धा हे पीठ वापरू शकता। आता हे कुकर आहे तो बंद करून घ्यायचा, सिटी आहे ती काढून घ्यायची आहे, आपल्याला सिटी करायची नाही, वाफवून पीठ घ्यायचं आहे। आता हा जो कुकर आहे तो आपल्याला एक 20 मिनिटासाठी छान असं वाफवून घ्यायचं आहे। मस्त असं आता 20 मिनिटं झालेले आहे, आपलं पीठ छान असं हे वाफवलेलं आहे। आता हे पीठ आहे ते काढून आपण थंड होण्यासाठी ठेवूया। आता हे पीठ आहे ते सुरुवातीला थोडंसं गरम असतं, चटके लागू शकतात, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे फोडून घ्यायचं आहे। आता हा घट्टसर असा हे पीठाचा गोळा दिसतोय, तर हे असे छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आणि आपल्याकडे जे खलबत्त्यातलं दांडा असतो त्याच्याने आपण हे पीठ आहे ते कुटून घ्यायचं, किंवा हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता, पण जास्त वेळ लागेल, त्यामुळे अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। आता हे बारीक केल्यानंतर हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते आपल्याला एकसारखं मिळेल, त्याच्या गुठळ्या अजिबात मिळणार नाही, त्यामुळे हे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। राहिलेल्या ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्यासुद्धा आपल्याला फोडून मस्त असं हे पीठ चाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हातानेच केलं तरी चालेल, लगेच इझिली हे पीठ आहे ते तयार होतं। आता व्यवस्थित असं हे चाळून झालेलं आहे। चाळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण सुके मसाले ऍड करणार आहोत। आता सुरुवातीला 1/4 चमचा हळद टाकायची आहे। हळद आहे ती पिठाच्या अंदाजानुसार टाकायची, अगदी 1/4 चमचाला पण कमी मी या ठिकाणी हळद टाकलेली आहे। 1 चमचा लाल तिखट, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता। धना जिरा पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे, अगदी 1/4 चमचाला पण कमी थोडंसं हिंग टाकलेलं आहे। 2 मोठे चमचे तीळ टाकायचे आहे, तिळामुळे चकलीला आणखीन छान आणि खमंग चव येते, तर तीळ सर्वात महत्त्वाचं आहे। जास्त क्वांटिटीमध्ये टाकलं तरी चालेल। थोडंसं ओवा टाकायचा आहे, तोही हातावरती क्रश करून टाकायचा, त्यामुळे छान असा सुगंध आणखीन जास्त येतो। तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व मसाले आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला तेलाचं मोहन करण्याची गरज नाही, कारण आपण हे पीठ आहे ते छान असं वाफवून घेतलेलं आहे। तेलाचं मोहन कशासाठी वापरतो, तर चकली आहे ती खुसखुशीत होण्यासाठी, पण आपण हे तेलाचं पीठ आहे ते छान असं वाफवून घेतल्यामुळे ते खुसखुशीतच तयार होते।
त्यामुळे तेलाचं मोहन नाही टाकलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला तेलाचं मोहन टाकायचंच असेल तर खूप कमी क्वांटिटीमध्ये टाकायचं. पण या ठिकाणी मी अजिबात तेलाचं मोहन न टाकता ही चकली बनवलेली आहे आणि तरीही खूप छान चकली तयार झालेली आहे. आता हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीने मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तुमच्या गव्हाच्या पिठावरती आणि सर्व पिठावरती डिपेंड आहे, तरी सुद्धा 1.5 वाटी मला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे. आपल्याला टाईट असं हे गोळा मळून घ्यायचा आहे, जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही. बघा या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. मस्त असं याचे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, असा छान आपल्याला मळून घेतलेला आहे. आणि जेवढं पीठ लागणार आहे ते आपण घ्यायचं, परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे. साच्यामध्ये भरण्यासाठी हे पीठ आपण घेणार आहोत. आता जर तुम्ही जास्त पातळ पीठ केलं तर आपल्याला चकलीला काटे छान येणार नाहीत, आणि जास्त घट्ट केलं तर चकली तुटण्याची शक्यता असते. आता ही जी चकती आहे तिचा एक भाग आहे ते स्मूथ आहे आणि बाहेरचा भाग आहे ते खरबरीत आहे. तर स्मूथ भाग आतल्या साईडला टाकायचा आणि बाहेरच्या भाग खरबरीत भाग टाकायचा. यामुळे चकलीला काटे छान येतात. हे पीठ आहे ते दाबून भरायचं आहे, अजिबात त्याच्यामध्ये एअर राहू द्यायची नाही. यामुळे चकली एकसारखी पडली जाते. तर आता आपण ही चकली आहे ती पाडायला घेऊया. बघा चकली सूर्यामधून अगदी परफेक्ट अशी पडते, कुठेही तुटत नाही. जर तुमची चकली आहे ती तुटायला लागली तर थोडंसं अजून आपल्याला पीठ आहे तो छान असं मळून घ्यायचं, तर चकली अजिबात तुटणार नाही. मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. लास्टचं आणि पहिलं टोक आहे ते छान असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता ही सर्व चकली मी ताटामध्ये पाडलेली आहे. अशी एका वेळी 5 ते 6 आपण चकल्या पाडून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायचं आहे. जास्तही चकल्या एका वेळी पाडायच्या नाहीत. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तर तेल आहे ते छान असं गरम झालेलं पाहिजे. कडकडीत असं मस्त गरम करून घ्यायचं. आणि ज्यावेळी आपण चकली टाकतो ना त्यावेळी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे आणि मग चकली टाकायची आहे. चकली टाकल्यानंतर 1/2 ते 1 मिनिट आपल्या चकलीला हात लावायचा नाही. म्हणजे चकली आहे ती झाऱ्याला कडक लागली की हात लावला तरी चालेल. आणि मग दुसऱ्या साईडला आपण पलटी करून घेणार आहोत. ही चकली दुसऱ्या साईडला पलटी करून ही सतत मग तुम्ही हलवू शकता. पण सुरुवातीला आपल्याला झाऱ्याला कडक लागल्याशिवाय ही चकली हलवायची नाही. आता एका वेळी या ठिकाणी मी 4 चकल्या टाकलेल्या आहेत. तर या ठिकाणी चकली आहे ती छान अशी भाजायला लागलेली, जास्तही चकल्या आहेत टाकायच्या नाहीत. गर्दी झाली तर मग चकली आहे ती एकमेकावरती पडते किंवा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एका वेळी जास्त चकल्या नाही भाजायच्या. आता ही चकल्या आहेत छान अशा भाजलेल्या आहेत. आता हे भाजलेलं आहे हे कसं ओळखायचं, तर चकली आहे त्याचे बुडबुडे पूर्णतः कमी झालेले आहे आणि चकली आहे खालच्या साईडला बसायला लागलेली आहे. कलर सुद्धा छान आलेला आहे. बघा मस्त असा हा डार्क गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. लालसर रंगावरती जास्त काढायची नाही, कारण बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसिजर चालू असते. एक्स्ट्राच तेल आहे ते कढईमध्ये ठेवूया आणि आपण एका प्लेटमध्ये काढूया. जर तुम्हाला गोल गरगरीत अशी चकली हवी असेल आणि टाकताना थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर अशा प्लेट घ्यायच्या आणि त्याच्यावरती चकली आहे ती पाडून घ्यायची. म्हणजे प्लेट आपण इझिली कढईपर्यंत नेऊन अगदी हातावर घेऊन मग तुम्ही टाकू शकता. किंवा उलटण्याच्या सहाय्याने चकली उलटण्यावरती ठेवायची किंवा कलथ्यावरती ठेवायची आणि मग टाकायची. बघा किती छान गोलगरीत गरगरीत अशी चकली पडते. इझिली अशी चकली जर पडत असेल तर तुमची चकली आहे ती परफेक्ट अशी तयार होते. तर आपलं पीठ आहे ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे चकलीला काटे फार छान आलेले आहेत आणि गोल गरगरी सुद्धा पडते. बघा अशा हातावरती चकली घ्यायची आणि मग टाकायची आहे. सेकंड बॅच ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळी गॅसची फ्लेम वाढवून जरा तेल आहे ते कणकरीत गरम करून घ्यायचं आणि चकली टाकताना मीडियम करून घ्यायचं. या पद्धतीने परत आपण चकली आहे ती सुरुवातीला जशी भाजली तशीच भाजून घ्यायची आहे. जास्तही डार्क करायची नाही. छान अशी आपली चकल्या सर्व भाजलेल्या आहेत, काढून घेऊयात. मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक चकली अगदी गोल गरगरीत आणि काटेदार झालेली आहे, कुठेसुद्धा तेलामध्ये विरघळलेली नाही.
तर ही क्रिस्पी सुद्धा छान झालेली आहे आणि संपेपर्यंत कुरकुरीत जर राहायची असेल तर चकली भाजताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करून भाजायची आहे आणि जर तुम्ही फास्ट करून भाजली तर ती भाजली तर लवकर जाते पण नंतर नरम पडण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम करूनच आपल्याला चकली आहे ती छान भाजून घ्यायची, तेव्हा ही अशी कुरकुरीत राहते आणि संपेपर्यंत सुद्धा कुरकुरीत राहते। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ते तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की